श्री शंकर गीता अध्याय 8। नयन पाहून महाराजांचे ज्योत पडले प्रकाशाचे, दिव्य प्रकाशा चरणांचे दिव्य दर्शन घेतले। दिव्यत्वाचा अखंड जरा, दिव्यत्वाचा मेरू पुरा, दिव्यत्वाचा सागर खरा, खरे चरित्र या उवीत। एवढे प्रचंड दिव्यत्व, एवढे प्रचंड कर्तृत्व, प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत होते कसे ते, महाराज होते कसे दिसत, हेही पाहणे गमतीचे ठरत। यातही लीला विलास असत महाराजांचा खुबीने। डोक्याचे केस अस्ताव्यस्त, दाढी मिशा वाढलेल्या असत, घाण फाटका सदरा अंगात विजारही तशीच। कुणाचेही कसलेही कपडे घालीत घट्ट ढिल्लेही, कपड्यांना कसलाच आकार नाही, फक्त देह झाकणे। नित्य ते बाल भावात असत, पिसाटासारखे हसत, हसण्याचे प्रकार सप्त असत, हळू मोठे कसेही। हात दोन्ही वाकडे, पाय दोन्हीही वाकडे, कंबर शरीर वाकडे, अष्टावक्र महाराज। चालणे त्यांचे वाकडे असत, त्यांना चालता येत नसत, बोलणे त्यांचे बोबडे असत, नीट बोलता येत नसे। सिगारेट ओढीत सतत, पिवळा हत्ती आवडत, 555 पाकिट, शेकडो सिगारेट प्रतिदिन। अस्सल मध्य विदेशी नित्य, बाटल्याच्या बाटल्या पीत, पान तंबाखूही खात अनेकदा दररोज। सिगारेट जेव्हा उडत, राख अंगावर कुठेही पडत, बाटल्या मध्याच्या अस्तापीत मध्य अंगावर गळे, पान तंबाखू ते खात लाळ कपड्यावरती गळत, स्वहस्ते जेवताही नाहीत अन्न अंगावर पडे। त्यांना भरवावे लागत, भरवणारा असल्यास जेवत, सोलापुरी भस्मे भरवीत आनंदाने महाराजा। नजर तारवटलेली दिसत, मद्याच्या बाटल्या जवळ असत, सिगारेट पाकिट समीप असत, पान तंबाखू असेच। रूप ऐसे आजागळ, शरीर दिसे अमंगळ, बावळट वाटावे केवळ, ऐसे महाराज वर्णन। हे वर्णन झाले असत, त्यास लेखनी तयार नसत, प्रत्येक शब्दास लेखनी आडत, ऐसे कैसे लिहावे। भक्त खवळतील वाचून, ऐसे कैसे लिहिले म्हणून, त्यांना वाटेल सत्य वर्णन ज्यांनी पाहिले महाराजा। म्हणून हा भाग गाळावा ठरविले, परी महाराज उद्गारले। या अध्यायात हे पाहिजे आले, दिव्य प्रचिती दिलीही। समर्थाही जे पाहिले, असमर्थाही जे पाहिले, दोन्ही ठिकाणी असणे पहिले, हेच त्यांचे वैशिष्ट। हा बोध या वर्णनातून स्पष्टपणे येतो दिसून, हाच हेतू या वर्णनाचा असून म्हणून वर्णन घडविले। बरोबर कुणी असल्याविना चालता येत नसे महाराजांना, सिगारेट मध्य तंबाखू त्यांना देण्या मनुष्य हवास। जेव्हा महाराज सोलापुरात भस्मे पान कुटून देत, महाराजांना भरवीत भक्तिभावे प्रेमाने। महाराजांचे प्रेम फार, भक्त भस्मे यांच्यावर, भस्मे यांची महाराजांवर निष्ठा खोल अपार। अजानुबाहू महाराज असत, दोन डोळे तीक्ष्ण असत, जणू दोन हिरे चमकत चंद्र सूर्य रूपाने। महाराज बोबडे बोलत, शब्द नीट न उलगडत, ऐकणाऱ्यास बोध न होत, काय बोलले न कळे। परी महाराज जे बोलत, काळही ते बदलू न शकत, बोलल्याप्रमाणेच घडून येत, वाचा सिद्धी होतीच। कधी बहर जरी बांधीत फेटा, रत्न सुवर्णाचा गळ्यात कंठा, सदरा रेशमी भारी मोठा, मोठ्या ऐटीत राहत, सर्व बोटात अंगठ्या असत सुवर्णाच्या रत्न जडीत, चौकोनी पवित्रिक बोटात चमकदार अंगठ्या। चहाचा शोक त्यांना भारी, चहा होई घरोघरी, स्वतःही ते चहा करी, अनेक वेळा घेत ते। खिचडी मटार घातलेली, कांद्याची भजी तळलेली, आवड या वस्तूवर सगळी महाराजांची होती। एकादशीच्या दिवशीही खुशीत कांदे खात राही, निषिद्ध त्यांना काहीच नाही, ऐसे अपूर्व महाराज।
भजनाची त्यांना आवड असत, संगीत भजन मुद्दाम ऐकत, स्वतः राग दारीत गात, नाचत अस्ती गाताना। महाराज जेव्हा नाचत, भक्तांस विविध दर्शने होत, विविध देवांची साक्षात धन्यता वाटे भक्तांना। महाराज जेव्हा कुठे येत, आल्यावर मी आलो म्हणत, महाराज ऐसे जेव्हा म्हणत, धन्य भक्त होत असे। महाराज अगदी निर्भय असत, रात्री अपरात्रीही न भीत, कधी कशाचे कुणाचे भय नसत, भीती कसली न ठाऊ। निर्मळ भाव निर्मळ मन, लोकांच्या अडचणी जाणून, संकटात अचानक धावून वाचविले भक्तांना। बाल पिशाच्या उन्मत्त अशा अनेक आविर्भावात, प्रखर राज योगी असत, धनाढ्य गर्भ श्रीमंत, प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात महाराजांच्या रूपात नांदत, अध्यात्म ज्ञानाचे योगेश्वर असत, सुख शांतीचा सागर। मुंबईचे वासुदेव बांबोर्डीकर यांचे पोट दुखत फार, ठरले ऑपरेशन होणार, रात्रीच ठणका लागला। एकटेच होते घरात, दुःखाने झाले अतित्रस्त, कोणी रात्री पाठ दाबत, दुखणे बंद झाले। घरात तर कोणी नाही, तोच आवाज ऐकू येई, तू ऑपरेशन करून घेई, बरा होशील निश्चित। आवाज महाराजांचा ओळखत, महाराज पाठ दाबत कळत, पुढे ऑपरेशन सुरू होत, महाराज तिथे आलेच। वासुदेवच्या आईस वदत, महाराज तिला धीर देत, ऑपरेशन यशस्वी होत, 9 डिसेंबर तारीख। पुढे बऱ्याच दिवसानंतर येत, महाराज वासुदेवास म्हणत, डॉक्टर तो जे इंजेक्शन देत डाव्या हातावरी ते, 9 डिसेंबर तारीख असत, ऑपरेशन तुझे होते, ऐसे विचारून सदरा काढत हात आपला दाखविला। महाराजांच्या हातावर त्याच ठिकाणी बरोबर ऑपरेशनच्या खुणा सर्वतर स्पष्ट दिसू लागल्या। क्लेश स्वतः स्वीकारले, वासुदेवास बरे केले, महाराजांचे उपकार आठवले, वासुदेव थक्क होई। महाराज आपल्या भक्तास अखंड भगवन नाम घेण्यास आवर्जून सांगत, या व्रतास नाम महिमा अगाध। महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन ध्यान मग्न असत, त्यांची परावाणी कार्यरत अखंड जागृत असेच। महाराज शिष्यांना सांगत, माझे सद्गुरु विख्यात अक्कलकोट स्वामी समर्थ असत, स्मरा त्यांना प्रतिदिनी। हीच माझी खरी भक्ती पहा, स्वामी समर्थांचे स्मरण करता मी झालोच म्हणून समजा, अगदी तृप्त प्रसन्न। महाराजांचे अत्यंत प्रेम दोन ग्रंथांवर असत, दोन्हीही ग्रंथ मुखोद्गत उलट सुलटही म्हणत, कोणती ओवी कोणत्या पानावर, महाराज सांगती सत्वर। समर्थांचे दास बोध सुंदर, ज्ञानेश्वर माऊली, दोन्हीही ग्रंथ हे वाचावेत, त्यांची पारायणे करावी, बहुमोल हे ग्रंथ आहेत, महाराज सर्वां सांगत। 1935 साली महाराज एका भक्तास म्हणती, 100 उलटली माझी, वय किती हे सांगितले। 1935 100 वर्षे पूर्ण होत, यावरून त्यांचे वय कळत, आज किती असावे। असंख्यांना महाराजांनी आपल्या कृपा कटाक्षणांनी ईश्वरी साक्षात्कार दिला करूनी आपल्या अध्यात्म बळावर। महाराजांवर संस्कार काही न झाले, कधी शाळेतही न गेले, महाराज कधीही न शिकले, कोणी त्यांना शिकवले। अक्कलकोट गाणगापूर, वाडी औदुंबर सोलापूर, या ठिकाणचा ओढाफार जात मनसोक्त राहत। गावोगावी महाराजांनी संत देवांचे उत्सव सुरू करून भजने प्रवचने कीर्तने जयघोष चाले नामाचा, पारायणे अन्नदान गाव जाई रंगून, पारमार्थिक वातावरण लोका सत्प्रवृत्त करीत। पुण्याचे अण्णा काळे भक्त एकदा महाराज घरी येत, संकष्टीचा तो दिवस असत, बायकोचे अत्यंत सोवळे। बायको म्हणे, आज पूजा न होणार, महाराज अभक्ष मागवणार। महाराज म्हणाले, सत्वर लाव हमको जाना है। अण्णांनी दारूची बाटली विकत आणून त्यांना दिली, महाराजांनी प्रशस्त ढोसली दारू ग्लासामधून। आज संकष्टीचे व्रत बुडाले, अभद्र आज घरात आले, शुचिरभूत होणे भाग पडले, बायको बाहेर पाहत। महाराज बसले खोलीत, दूध दिसे दारूच्या बाटलीत,
ग्लासातून महाराज दूध पीत दूध झाले मद्याचे. दोघे अगदी झाले चकित. संकष्टीस प्रत्यक्ष गणेश येत आणि दूध पिऊन जात कळले नाही दोघांना. एक श्रीमंत गृहस्थ असत, त्यांना श्रीमंतीचा गर्व होत. ते शर्ट शिवून देत चायना सिल्कचा महाराजांना. श्रीमंतास महाराज म्हणत, घाल माझ्या अंगात. महाराजांचे हात वाकडे असत, शर्ट काही जाईन. कसा बसा शर्ट गेला, श्रीमंताने हार घातला. महाराज म्हणाले सर्वांना, कसा दिसतो आहे मी. मसाला पान मागितले. महाराज पान चघळू लागले. मुख रस पान चघळलेले गळू लागले शर्टावर. महाराज दोन्ही बायांनी सतत मुख आपले पुशी. शर्ट लाल रंगाने भरत लाल भडक झाला. विडा खाऊन झाल्यावर महाराज उठले सत्वर. दोन्हीही हात केलेवर शर्ट काढू लागले. शर्ट काढताना अंगातून शर्ट गेला फाटून. पाण्यातील ढेकळा समान थिजून गेला श्रीमंत. त्याचा घालविणी अहंकार महाराजांनी नाटक सुंदर मुद्दामच केले. वेळेवर अहंकार भोवला. मिरीचे जागीरदार सरदार नानासाहेब मिरीकर महाराजांचे भक्तवर ज्ञानेश्वरी संगत. उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत म्हणून श्रोत्यांची गर्दी होत. महाराज ही ऐकण्याबसत नवल एकदा झाले. ऐकत असता महाराजांनी भक्ता निसळांना खुनावणी. निसळांनी बाटली आणून त्यांच्या पुढे ठेवली. आणखी एक आणते म्हणती, दुसरी बाटली निसळ आणती. दोन्ही बाटल्या तोंडास लावती, एका दमात संपवल्या. दोन बाटल्या रिचवल्यावर महाराज म्हणाले, अरे मिरीकर, तुला ज्ञानेश्वरी काय कळणार, आण इकडे मी सांगतो. एका ओळीचे महाराजांनी मोजून 50 अर्थ करून सांगितले. मोठ्या कौशल्याने स्तब्ध श्रोते झाले. ज्ञानेश्वरी बद्दल फार महाराज काढीत धन्योद्गार. ज्ञानेश्वरीचे कर्ते ज्ञानेश्वर म्हणून नाव ते पडले. या ग्रंथाचे खरे नाव असत भावार्थ दीपिका मुळात. माऊली जे बोलले असत ते परावस्थेतून बोलली. वैखरी जिथे थांबते वाचा जिथे विसंबते अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली ती असताना सरस्वतीने साक्षात त्या प्रेममय अवस्थेत गंगोग्यात स्नान करून प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था. शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून बिंदूऐवजी सिंधू होऊन बाहेर पडली तेजाने. ती भावार्थ पदी पोचली आणि हाच भाव पुढेही सर्व संतांना दीपिकेसमूहनी मार्गदर्शक झालाच. म्हणून या ग्रंथाप्रत भावार्थ दीपिका म्हणत ऐशी नामकरण मीमांसा सांगत महाराज या ग्रंथाची. पुण्यातील एका भक्ताकडे महाराज त्याच्या घरी गेले. ये हटाव और खुदाई करो, महाराज त्याला म्हणाले. सर्व भावंडे त्या भक्तास अगदी मूर्खात काढत. जे हटविण्या महाराज सांगत टोपलीचा संडास होता तो. विरोध भावंडांचा जुगारुनी गुरु आज्ञा शिर सावंद मानुनी संडास हलविणे सुरू केले. त्यांनी दुर्गंधी त्रास सोसला. पुढे भक्तास त्याच ठिकाणी सुवर्णवर्खाची गणेश मूर्ती सापडली. आश्चर्य असूनी अर्थ महाराज वदन्यात. सोलापूरचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी जात. महाराज विश्रांती घेत माळ्यावरती जाऊनी जाताना सांगितले सर्वांना, माळ्यावर माझ्या आज्ञेविना येऊ नये ताकीद सकलांना. महाराजांनी केलीच. परी वकील शिडीवरून महाराजा पाण्या गेले चढून विलक्षण दृश्य पाहून चकित झाले वकील. महाराजांचे पाय एका खुंटीवर, दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर, डोके कोणाड्यात तर अवयव विविध ठिकाणी. महाराज उच्च कोटीतील महान योगी आहेत याची पुढे साक्ष पटत वकील महाशयांना. जादूगार रघुवीर रशियात होते मॉस्को शहरात. तेथे शंकर महाराज असत. दिवस कडक हिवाळा. सर्वत्र बर्फ पडत. लोक कोटावर कोट घालत. महाराज साध्या वेशात शहर भर हिंडत. प्रत्येक माणूस मॉस्कोत महाराजांस ओळखीत. गरम कपडा न थंडीत लोक चकित होतात. पुण्यात महाराज म्हणाले, माने यांचे तिकीट आहे फाटले. त्यांस टीव्हीवर पाहिजे आणले. झळकले माने टीव्हीत. चेहरे आणि मुखवटे सदरात मानेंची मुलाखत होत. पुढे ते इहलोक सोडत तिकीट फाटले होते ना. महाराज चालले टांग्यात.
बरोबर काही होते भक्त, अगदी म्लान असे दिसत टांगेवाल्याचा चेहरा. महाराज टांगेवाल्याला सांगती 13 आकडा लावायला, तैसे करता टांगेवाल्याला भरपूर पैसा मिळाला. इतर भक्तांनी तसेच केले, परी त्यांना न पैसे मिळाले. महाराज सर्वांना म्हणाले, पैसा तुम्हास कशाला. टांगेवाल्याची बायको आजारी, तया पैशांची अत्यंत जरुरी, चंगळ करावी खरोखरी, पैसा तुम्हा हवा ना. सतत महाराजांना आठवून, आठवणी वंदन करून, आठवणीत राहील असा छान 8वा अध्याय संपला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधीराज श्री शंकर महाराज की जय.